हाय अंशिका, कोणत्या विचारात आहेस? पाहुतरी शरीराच्या आत हा धडा वाजत होते आणि वाजता वाजता झोपले आणि गंमतच झाली. काय गंमत झाली? अरे, पुस्तकातली आंतरेंद्रिये बोलू लागली. खरच की काय? मलाही ऐकायचं आहे. चल तर मग, आपल्या पुस्तकातील आंतरेंद्रियांची चित्र जी आहेत ना, त्यांना आपण बोलायला सांगूया आणि सांगूया की तुम्हीच माहिती सांगा. हो, पण अंशिका, मला आधी बाह्येंद्रिये म्हणजे काय ते तर सांग. अरे सोपं आहे. एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिये म्हणतात. हा, जस कि चालण्यासाठी आपण पाय वापरतो, लिहिण्यासाठी हात वापरतो, ऐकण्यासाठी कान वापरतो आणि श्वास घेण्यासाठी वास घेण्यासाठी आपण नाक वापरतो. बरोबर आहे. कान, नाक, हात, पाय, गळा हे सगळे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहेत, म्हणून त्यांना बाह्यावयव असं म्हणायचं. या बाह्यावयवांना आपण बाह्येंद्रिये असं म्हणतो, कारण हे सगळे अवयव आपल्याला डोळ्यांनी दिसतात. हा हो, आणि ज्ञानेंद्रिये म्हणजे काय हे तर मला माहीतच आहे. ज्या इंद्रियाच्या सहाय्याने किंवा ज्या इंद्रियाच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत. पण अंशिका, आंतरेंद्रिये म्हणजे काय? अरे, आंतरेंद्रिये म्हणजे शरीराच्या आत असणारी इंद्रिये. ही इंद्रिये बाहेरून दिसत नाही, ही इंद्रिये शरीराच्या आत काम करत असतात. आपल्या शरीराच्या आत नेमकी काय करतात ही काम? ही अंतर इंद्रिये काय काम करतात? अरे, की शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागातही चालतात. रक्तवाहिन्यांचे जाळे सर्व शरीर भर पसरलेले असते, त्यातून रक्त सतत फिरत असते. श्वासावाटे आपण हवा शरीरात घेतो, ती रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोहोचवली जाते. अन्न खातो, त्याचे पचन होते. मग ही सगळी कामे आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारी इंद्रिये करतात, म्हणजेच आंतरेंद्रिये ही सगळी कामे करतात. कळलं का विहान? या सगळ्या आतमध्ये काम करणाऱ्या अवयवांनाच आंतरेंद्रिये असं म्हणतात. आज आंतरेंद्रिये पाहायची आहे. हो, या पाठात आपण आंतरेंद्रियांचीच माहिती घेणार आहोत. आणि गंमत म्हणजे काय, ही आंतरेंद्रिये स्वतःची माहिती स्वतःच देणार आहेत. चला तर मग आपण आंतरेंद्रियांना बोलायला सांगूया. हा चालेल, चल चल आपण जाऊया. अरे मुलांनो, कुठे चाललात? आंतरेंद्रियांना भेटा, पण आधी आम्हाला तर भेटा. मुलांनो, ओळखलत की नाही आम्हाला? आम्ही आहोत डोळे, कान, ओठ, नाक, हनुवटी, गळा, हात, पाय, म्हणजेच आम्ही शरीराच्या बाहेरच्या बाजूला असणारे अवयव आहोत. म्हणूनच आम्हाला बाह्यावयव असं म्हणतात. आम्हालाच बाह्येंद्रिये असंही म्हणतात. तुम्ही आम्हाला सहजपणे बाहेरून पाहू शकता. मग लक्षात ठेवाल ना आमचं नाव? आणि
आम्ही आहोत ज्ञानेंद्रिये, कारण आमच्या मदतीने तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते, आजूबाजूच्या परिस्थितीचं ज्ञान होतं, म्हणूनच आम्हाला ज्ञानेंद्रिये म्हणतात. आम्ही 5 जण आहोत. डोळा, कान, नाक, त्वचा आणि जीभ अशी आमची नावं आहेत. ठेवाल ना लक्षात? आम्ही शरीरातील पोकळ्या आहोत. शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिये म्हणजेच आंतरइंद्रिये सुरक्षित राहायला हवीत. आपण कितीही हालचाल केली तरी आंतरइंद्रिये जागच्या जागी राहायला हवीत, म्हणून आमची योजना शरीराच्या आत केलेली असते. आम्ही 4 प्रकारच्या पोकळ्या आहोत. शिरोपोकळी, वक्षपोकळी, उदरपोकळी आणि कटीपोकळी. मुलांनो, आम्ही शरीराच्या आतील भागातील पोकळ्या आहोत हे तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, पण आम्ही नेमक्या कुठे असतो? बरोबर, आमच्यातील शिरोपोकळी जी असते ती डोक्याच्या भागात असते आणि उरलेल्या 3 ह्या धडाच्या भागात असतात. म्हणजे कोणत्या? वक्षपोकळी, उदरपोकळी आणि कटीपोकळी ह्या 3 धडामध्ये असतात. मुलांनो, ही चित्र पहा. काचेची बरणी आणि बिस्किटाचा पुडा ह्या दोघांमध्येही बिस्किटे आहेत, पण ह्या दोघांनाही जोरात हलवलं तर काय होईल? बरणीतली बिस्किटं फुटतील, पण पुड्यातली मात्र फुटणार नाही. मग ह्या बिस्किटाच्या पुड्यांप्रमाणेच आमचं म्हणजेच पोकळ्यांचं काम असतं. आम्ही तुमच्या शरीरातील आतली जी इंद्रिये आहेत म्हणजे आंतरइंद्रिये यांचं रक्षण करतो. मुलांनो, मी आहे शिरोपोकळी. मी डोक्याच्या आत असते. लक्षात ठेवा हा, जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरोपोकळी म्हणतात. आपला मेंदू हे एक महत्त्वाचं आंतरइंद्रिय आहे आणि हे आंतरइंद्रिय माझ्या आत म्हणजेच शिरोपोकळीत अतिशय सुरक्षित असतं. मी आहे वक्षपोकळी. मुलांनो, धडाच्या भागामध्ये ज्या 3 पोकळ्या असतात की नाही, त्यातील मी पहिली पोकळी. माझं नाव वक्षपोकळी. मी छातीच्या भागात असते आणि माझ्या आत हृदय, फुफ्फुसे, ग्रासनलिका आणि श्वासनलिका ही महत्त्वाची आंतरइंद्रिये अतिशय सुरक्षित असतात. मी आहे उदरपोकळी. मी पोटाच्या भागात असते. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की पोटाच्या भागात 2 पोकळ्या असतात. त्यातील वरच्या भागात मी असते म्हणजे उदरपोकळी. आपण जे अन्न खातो त्याचे पचन करणारी आंतरइंद्रिये म्हणजे जठर, मोठे आतडे, लहान आतडे हे माझ्या आत अतिशय सुरक्षित असतात. मी आहे कटीपोकळी. उदरपोकळीप्रमाणे मी ही पोटाच्याच भागात येते. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की धडाच्या भागामध्ये 3 पोकळ्या असतात. त्यातली मी शेवटची पोकळी. माझं नाव कटीपोकळी. अन्न मार्गाची शेवटी येणारी महत्त्वाची आंतरइंद्रिये माझ्यामुळे खूप सुरक्षित असतात. आपण शरीरातल्या पोकळ्यांची माहिती आता घेतली, हो की नाही? आता या पोकळ्यांमध्ये कोणकोणती इंद्रिये काय काय कामे करतात हे आपण बघूया. चल विहान, आपण त्या आंतरइंद्रियांना विचारूया की ती काय काय कामे करतात. चल. मी आहे ग्रासनलिका. मला ग्रासिका असं सुद्धा म्हणतात आणि मी वक्षपोकळीत असते. मुलांनो, या आकृतीमध्ये तुम्हाला तोंड आणि जठर ही आंतरइंद्रिये दाखवलेली आहेत. ही इंद्रिये अन्नाच्या पचनाचे काम करतात आणि मी काय करते तर तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचविते. माझी रचना एखाद्या नळीसारखी असते. मुलांनो, माझी रचना आणि कार्य करण्यासाठी हे तुम्ही बाजूचं चित्र पहा. या चित्रात हे काका तोटीतून म्हणजेच नळातून येणारं पाणी पिंपात भरत आहेत. का बरं ते भरू शकतंय? कारण त्यांनी
त्या तोटीला रबरी नळी जोडली आहे. मग तसंच मी सुद्धा तोंडातून येणारा घास जठरापर्यंत नेते, कारण माझी रचना ही एखाद्या रबरी नळीसारखी असते. मुलांनो, आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते, तर दातांनी आपण अन्न चावतो. चावता चावता त्यात लाळ मिसळते, त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा होतो, तो सहजपणे गिळता येतो. हा जो गिळलेला घास आहे तो माझ्यात म्हणजेच ग्रास नलिकेत येतो, आणि माझी भिंत लवचिक असल्यामुळे तो अन्नाचा घास मी सहज जठरापर्यंत सुलभपणे वाहून नेते. मुलांनो, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की अन्नाच्या पचनाचे काम करणारी इतर अंतरेंद्रिये ही उदर पोकळीत असतात, पण मी मात्र वक्ष पोकळीत असते. कारण मी तोंडात चावून चावून मऊ झालेला जो घास आहे तो जठरापर्यंत वाहून नेण्याचं काम करते, आणि माझी भिंत लवचिक असल्यामुळे मी तो घास अतिशय सुलभपणे वाहून नेऊ शकते. विहान, समजलं का? अन्नाचा प्रवास तोंडापासून सुरू होतो. उदर पोकळीतील अंतरेंद्रियांच्या मदतीने अन्नाचे पचन होते, आणि मग अन्नाचा न पचलेला जो भाग आहे की नाही निरुपयोगी भाग, तो गुदद्वारावाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो, आणि तिथे शरीरातला अन्नाचा प्रवास संपतो. हा, आणि तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका नलिकेसारख्या मार्गातून हा प्रवास होतो. या सगळ्या नलिकेलाच अन्न नलिका म्हणू शकतो किंवा आपण अन्न मार्ग म्हणतो, आणि याची लांबी 9 मीटर, सुमारे 9 मीटर असते, आणि निरनिराळी आंतरेंद्रिये मिळून हा अन्नमार्ग बनतो. बरोबर ना? हो, आणि या अन्नमार्गाचाच एक भाग म्हणजे ग्रास नलिका आहे. चला आता आपण दुसऱ्या आंतरेंद्रियाकडे जाऊया. मी आहे हृदय. मी शरीरातील एक महत्त्वाचं आंतरेंद्रिय आहे, आणि मी वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते. मी तुमच्या मुठीपेक्षा किंचित मोठं असते, आणि माझ्या भिंतीसुद्धा ग्रास नलिकेच्या भिंती कशा लवचिक असतात तशाच लवचिक असतात. मुलांनो, माझं महत्त्वाचं काम काय आहे? तर शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळतं ठेवण्याचं काम हे माझं म्हणजेच हृदयाचं काम आहे. मग हे काम का बरं महत्त्वाचं आहे? कारण रक्त आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. काय म्हणालात, रक्त महत्त्वाचं कसं? अरे सोपं आहे. बघा, आपण श्वास घेतो त्यावेळेला हवा शरीरात घेतो, ती हवा संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचं काम रक्त करतं. त्यानंतर अन्नाचं पचन झाल्यावर ते सुद्धा शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचं काम रक्तच करतं, आणि म्हणून रक्त शरीरभर खेळतं राहिलं पाहिजे. ते माझ्यामुळे खेळतं राहतं. मुलांनो, शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळतं ठेवण्यासाठी माझं म्हणजेच हृदयाचं आकुंचन आणि शिथिलीकरण होणं गरजेचं असतं. मग माझं आकुंचन म्हणजे काय? तर माझं आकारमान कमी होतं, आणि शिथिलीकरण म्हणजे काय? तर माझं आकारमान पूर्ववत होतं. मग मुलांनो, ह्या आकुंचन आणि शिथिलीकरण ह्या दोन्ही क्रिया आलटून पालटून न थांबता सतत होत असतात. मुलांनो, माझं कार्य कसं चालतं हे करण्यासाठी ही बाजूची चित्र पहा. या चित्रामध्ये एका बाटलीत पाणी भरलेलं आहे, आणि बाटलीला रिफिल घट्ट बसवलेलं झाकण नीट लावलेलं आहे. या बाटलीवर दाब दिला की रिफिलमधून पाणी जोराने बाहेर पडतं, आणि दाब कमी केला की पाणी बाहेर पडणं बंद होतं. तसंच माझ्या आकुंचन या क्रियेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पुढे ढकललं जातं. कळलं की नाही? मी म्हणजेच हृदय आकुंचन पावलं की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये पुढे पुढे ढकललं जातं.
प्रत्येक आकुंचनाच्या वेळेला ते पुढे पुढे ढकललं जातं. या प्रत्येक आकुंचनालाच हृदयाचा ठोका म्हणतात. तुम्ही जर तुमचा तळ हात छातीवर मध्यभागी ठेवलात तर तुम्हाला हृदयाचे ठोके नक्की जाणवतील. पहा तर करून. अंशिका, मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते आणि आपण जर तिथे पोटे टेकवली तर तिथे सुद्धा आपल्याला हे ठोके जाणवतात, हो की नाही? त्याला आपण नाडीचे ठोके म्हणतो, बरोबर ना? बरोबर बरोबर. आपण जेव्हा शांत झोपेत असतो तेव्हा नाडीचे ठोके मंद गतीने पडतात आणि जेव्हा आपण जोरात पळत असतो त्यावेळेला नाडीचे ठोके जलद गतीने पडत असतात. तर लक्षात घे विहान विहान. आता कळलं का हृदयाचं कार्य कसं चालतं ते? आपण प्रयोग बघितला तो. काय होतं त्या प्रयोगात? कि बंदिस्त जागेतील द्रव पदार्थावर दाब दिला तर तो द्रव पदार्थ जागा मिळेल तिथून बाहेर येतो. मग तसंच हृदय हे सुद्धा एक बंदिस्त जागा आहे आणि त्यामध्ये असलेलं रक्त हा द्रव पदार्थ आहे. मग हृदयाचं आकुंचन होतं म्हणजेच त्या बंदिस्त जागेवर दाब दिल्यावर त्यातील द्रव पदार्थ म्हणजेच रक्त हे बाहेर येतं आणि बाहेर येतं म्हणजे कुठे जातं ते? तर रक्तवाहिन्यांमध्ये जातं म्हणजेच हृदयाकडून संपूर्ण शरीरभर रक्त खेळतं ठेवण्याचं काम हे अशा पद्धतीने होतं. चला आता आपण आणखी काही आंतरेंद्रियांना बोलत करूया. चला मुलांनो, आम्ही आहोत फुफ्फुसे. आम्ही दोन आहोत आणि आम्ही वक्ष पोकळीत असतो. आमच्यातील एक उजव्या बाजूला असते तर दुसरे डाव्या बाजूला असते. आणि आम्ही काम काय करतो तर बघा, तुम्ही नाकावाटे जेव्हा हवा शरीरात घेता की नाही ती हवा आम्ही संपूर्ण शरीराला पुरवण्याचं काम करतो. त्यांनो, आम्हा दोन फुफ्फुसांपैकी उजव्या बाजूचे फुफ्फुस हे डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते आणि आम्हा दोघांमध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते. तिथे डाव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते, तिथे हृदय बसून त्याचे काम करत असते. ते संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करत असते. मुलांनो, तुम्ही श्वास घेतल्यावर तुमची छाती फुगते. का बरं फुगते? कारण आम्ही म्हणजे फुफ्फुसे श्वास घेतल्यावर थोडीशी प्रसरण पावतो. का बरं प्रसरण पावतो? कारण आमच्यामध्ये हवा येते. मग ही हवा कुठून येते? नाकातून श्वासनलिकेत येते आणि पुढे श्वासनलिकेला जोडलेल्या दोन फाट्यांमधून म्हणजे श्वसनीमधून आमच्याकडे येते. तर अशा प्रकारे हृदय आणि फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात आणि हे दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत. म्हणूनच हृदय आणि फुफ्फुसे ही दोन्ही आंतरेंद्रिये वक्ष पोकळीतील बलगड्यांच्या पिंजऱ्यात असतात आणि म्हणूनच ती सुरक्षित असतात. अंशिका, चल आता आपण महत्त्वाच्या आंतरेंद्रियाकडे जाणार आहोत. चल जाऊया. मी आहे मेंदू आणि मी असतो शिरोपोकळी. मी अतिशय महत्त्वाचं आंतरेंद्रिय आहे कारण आपल्या शरीराच्या सर्व हालचालींवर माझेच तर नियंत्रण असते. राग येणं, आनंद वाटणं, दुःख होणं अशा सगळ्या भावनांची जाणीव माझ्यामध्येच होते आणि ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ सुद्धा माझ्यामध्येच म्हणजे मेंदूतच समजतो. मुलांनो, मेंदूला म्हणजे मला जर इजा झाली तर माणूस कायमचं अपंग होऊ शकतो किंवा दगावू सुद्धा शकतो आणि म्हणून मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची गरज असते आणि म्हणूनच माझ्यावर निसर्गाने कवटीचे कवच घातलेले आहे आणि त्यामुळे मी सुरक्षित राहतो.
तुमची जी स्मरण शक्ती आहे ती माझ्यामुळेच आहे हे माहित आहे ना तुम्हाला? असं आहे का अंशिका? मला कळलं की आपण जो अभ्यास करतो, कविता पाठ करतो किंवा लक्षपूर्वक ऐकतो आणि जी माहिती घेतो ती सगळी आपल्या मेंदूमध्ये नोंदवली जाते, म्हणजेच ती आपल्या लक्षात राहते आणि मेंदूच्या या कामालाच आपण स्मरणशक्ती म्हणतो. हो ना? खूप मज्जा आली मला आंतरेंद्रियांचं सगळी माहिती ऐकून. मी आणखीसुद्धा मोठा झाल्यावर खूप खूप माहिती घेणार आहे. हो, मी सुद्धा आणखी नवीन नवीन माहिती मिळवणार आणि बरं का विहान, लक्षात घे की आपल्याला समजा अपघात झाला किंवा डोक्याला मार लागला तर आपल्या कवटीला इजा होऊ शकते आणि त्यामुळे मेंदूला जर दुखापत झाली तर कायमचं अपंगत्व पण येऊ शकतं किंवा माणूस दगावू शकतो. आणि म्हणूनच फटफटी किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट घालायचं हे लक्षात ठेव. हा, तूही लक्षात ठेव आणि मीही लक्षात ठेवते. हो, मी लक्षात ठेवेन. अच्छा, बाय.